तर आज काय मग स्पेशल? तर मी बनवणार आहे चना पोळी वडा. अरे वा, इतकं भारी, मस्त. आणि मला ना खरंच खूप असं वाटत होतं बनवावं. नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत आहात ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात आता वाजलेली आहे, सकाळचे 11:15. आणि नेहमीसारखंच परिवेला दोन्ही स्कूलमध्ये गेलेल्या आहेत आणि मला आता एकदम बरं वाटतंय, कारण की तीन चार दिवसापूर्वी ना मला खूप सर्दी झाली होती, त्यामुळे मला बरं वाटत नव्हतं. पण आता बरं आहे, प्रॉपर रेस्ट घेत आहे मी, काळजी घेत आहे मी माझ्या स्वतःची. आणि इथे ॲक्च्युली काय झालेलं आहे, वेदर इतकं खराब आहे ना, त्यामुळे ना सगळ्यांना व्हायरल इन्फेक्शन्स होत आहे. मनोजच्या ऑफिसमध्ये पण भरपूर जणांना झालेलं आहे, त्यांनी ना म्हणजे सुट्ट्या घेतलेल्या आहेत आणि लहान मुलांना सुद्धा होत आहे. तर असं होतं इथे, आणि त्याच्यामध्ये मग सर्दी, खोकला, ताप, बॉडी पेन होणं या सगळ्याच गोष्टी आल्या. आणि आज तर सकाळपासून खूप पाऊस पडत होता पण थांबला. आता तुम्हाला तसं मी वेदर शेअर करेनच. आणि आता भाजीमध्ये मी मस्त आहे ना, मुगाची किंवा मटकीची ना मस्त भाजी बनवणार आहे, चपात्या, भात. आणि संध्याकाळी काय वेगळं बनवता आलं तर ते बनवेन मी. आणि तसं मनोजला पण विचारलेलं आहे काय बनवायचं ते, तर त्यांनी पण तेच सांगितलं. तर चला मग मी हे सगळं बनवून घेते आणि वेदर सुद्धा जाते. तर एका साईडला भात लावलेला आहे मी, पीठ पण मळून ठेवलेलं आहे. आणि हिरव्या मुगाची भाजी बनवत आहे मी हिरव्या मसाल्यात. त्याची टेस्ट एकदम मस्त असते आणि थोडी वेगळ्या स्टाईलची पण बनवतो. नॉर्मली आपण याला लाल मसाला सगळ्याच भाज्या बनवत असतो, तर या पद्धतीची पण भाजी पण खूप मस्त लागते. तर ती बनवत आहे मी. आणि आता वाजलेले आहे 12:15. अजून 15-20 मिनिटात माझा स्वयंपाक होऊन जाणार आणि ते मसाला सुद्धा मी वाटून ठेवलेला आहे. तर हा आहे हिरवा मसाला, हे बघा. याच्यामध्ये फक्त लसूण, आलं, थोडंसं खोबरं आणि कोथिंबीर वाटून घेतलेली आहे. जस्ट फोडणी द्यायची, लाल मिरची पावडर आणि हळदच टाकायची फक्त. मसाला छान फ्राय करून झाल्याच्या नंतर हिरवे मूग आहे ना ते टाकायचे. क्वांटिटीनुसार पाणी टाकायचं, मीठ आणि भरपूर कोथिंबीर टाकायची. भाजी एकदम मस्त होते, झटपट होते. नक्की करून बघा, तुम्हाला नक्की आवडणार. चला मग आता भाजीला फोडणी देते आणि नंतर बोलते तुमच्यासोबत. तर नेहमीसारखा स्वयंपाक झालेला आहे आणि जेव्हा पण दुपारचा स्वयंपाक बनवून होतो मी तुम्हाला दाखवतेच. तर इथे आहे हिरव्या मसाल्याची उसळ, इथे आहे भात, इथे आहे चपात्या, पापड आणि इथे छोले भिजत ठेवलेले आहे मी. संध्याकाळी ना एकदम इंटरेस्टिंग मी गोष्ट बनवणार आहे, आय होप तुम्हाला नक्की आवडणार. म्हटलं बाहेर एवढं थंड वातावरण आहे तर म्हटलं काहीतरी ना काहीतरी असं चटपटं खावंसं वाटतंय, तर मी काय बनवणार ते तुम्हाला दाखवेन तसं. चला मग आता मी जेवण करून घेते आणि नंतर बोलते तुमच्यासोबत. तर मला आता हे डोअर्स वगैरे आहे ना हे क्लीन करायचे आहे, कारण की याच्यावर ना असे थोडेसे डाग वगैरे दिसत आहे आणि चांगलं नाही दिसत. आणि बाहेर खूप थंडी पण आहे आणि थंडीमध्ये पण हे डोअर्स वगैरे किंवा विंडोज वगैरे आहे ना ते क्लीन करणं खरंच डिफिकल्ट जातं. पण मग काही लोकांना आता असं वाटेल का एवढं थंडीमध्ये क्लीन करायची काय गरज आहे, पण असं नसतं. बघताना ना ते बाहेरून चांगलं नाही दिसत जर असे डाग वगैरे असतात ना, त्यामुळे म्हणून मग मी दर महिन्याला किंवा 1.5 महिन्याने ना क्लीन करत असते. त्याचबरोबर मला हे पण सांगायचं आहे, किती पण थंडी असली काय असली तरी पण इथले लोक त्यांचे खिडक्या दरवाजे असतात ना ते क्लीन करतात. मला ना नेहमी असं क्लीन करताना दिसतात. आणि हे आहे वायपर, हे बघा. तर याच्याने मी कसं क्लीन करते, हा स्प्रे आहे, हा नेहमी मी तुम्हाला सांगते. तर याच्याने हे जे ग्लास असं असतं ना ते पण खूप क्लीन होतं. ते असं स्प्रे मी मारून घेते आणि ते डाग वगैरे असतात ना परिबेला कधी कधी तेलाच्या हात लावतात, तर या वायपरने एका साईडने मी असं वॉश करून घेते. आणि इतकं पटापट होतं ना हे, जास्त वेळ पण लागत नाही. हे बाहेरच्या साईडचं क्लीन झालेलं आहे, तुम्ही बघितलं मी स्प्रे मारला आणि ते असं जस्ट मी ना त्याला क्लीन केलं आणि लगेच तो जेवढा पण जो फेस असतो ना तो काढून घेतला आणि जस्ट असं पुसून घेतलं मी. वेळ नाही लागत त्याला पुसायला, पण त्याला वेळ पण द्यावा लागतो पुसायला. असं हे सगळे आता करून घेते मी आणि तसंच मग आतल्या साईडला पण करते, कारण की आतल्या साईडला जास्त परिबेलाचे असे तेलकट हात लागलेले आहे.
दोन्ही साइड्स एकदम छान क्लीन करून झालेला आहे बघा. आणि असंच मी क्लीन आहे ना खिडकीचं पण करून घेईन पटकन. तर मी मागे तुम्हाला रोबोटबद्दल सांगितलंच होतं, तर ते घर पूर्ण क्लीन करतं, त्याचा डेमो पण दिला होता. तर त्यामध्ये भरपूर जणांचे असे प्रश्न आले होते की हे स्टेप्स कसे क्लीन करते. तर हे स्टेप्स आहे ना मी या छोट्याशा ह्या झाडूनी करते, म्हणजे एकदम इझी आहे. रोज एक असा हात मारून घेते लगेच क्लीन पण निघतं, आणि महत्त्वाचं म्हणजे जास्त खराब पण होत नाही. हे बघा अशा पद्धतीने मी लगेच क्लीन करून घेते आणि मॉपने पण लगेच पुसून घेते. मॉप आहे ना घरात तसं पण त्याच्याने पुसून काय वेळ लागत नाही तसं पण. असं वरती जाता जाता मी क्लीन करून घेते. आता मला सकाळी वेळ नव्हता मिळालं तर मग मी आता हेच काम करून घेते. असे छोटी 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 कामं असतात. आपण असं हे छोटे काम आणि मेहनत घेत असतो पण त्याच्याने आपलं घर पण खूप छान आणि एकदम क्लीन आणि मेंटेन तर दुपारी ना खिडक्या दरवाजे क्लीन करून झाल्याच्या नंतर मस्त एक तास आराम केला. मला खरंच थकल्यासारखं झालं होतं आणि आता मला किचनचं आवरायचं आहे. किचनचं आवरलेलं नव्हतं मी. आणि हे जे छोले आहे ना हे पण आता मी बॉईल करायला ठेवणार आहे. 2-3 विसल्सच घेणार आहे. आणि मी तर तुम्हाला सांगितलंच आहे मगाशी का मी कोणता पदार्थ बनवते, तर तेच असं शेअर करेन. आणि हे सगळं आवरून झाल्याच्या नंतर चहा ठेवणार आणि परिबेलाला पण घ्यायला जाणार. मनोसोबत मी जाणार आहे कारण की खूप जास्त घरात काय काम नाही आहे मला. जर काम असतं घरात तर मग मी घरात थांबते नॉर्मली, मग मनोसाठी मनोसोबत जाते. मग तर किचन चावरून झालेलं आहे छान. आणि आता मी हे छोले ना बॉईल करणार आहे. सगळ्या 2-3 विसल्स घेणार आहे. तर आज काय मग स्पेशल? तर मी बनवणार आहे चना कोळी वडा. अरे वा इतकं भारी मस्त. आणि मला ना खरंच खूप असं वाटत होतं बनवावं कारण की हा चना कोळी वाडा आहे ना हा आम्ही कोकणला गेलो होतो ना तेव्हा खाल्ला होता. 2016 साली तेव्हा परी फक्त एक वर्षाचीच होती ना. आणि आम्ही मागवलं होतं तेव्हा आम्हाला इतकं आवडलं होतं तो परत चना कोळी वाडा झाला, परत उकडीचे मोदक झाले आणि सोलकढी. आम्ही तेवढ्या 3-4 दिवसामध्ये ना खूप खाल्ले. सोलकढी म्हणजे दोन्ही वेळेस मागवायचं. चना कोळीवाडा जो आहे ना आपल्या नाशिक आणि मुंबईचे हायवे आहे ना तिथे पण खूप फेमस आहे. तिथल्या काही ढाबा जसं करिश्मा ढाबा तर तिथे पण खूप फेमस आहे. तिथे खूप लोक खातात, स्टार्टर्स म्हणून तेच खातात. आणि जर तुमच्यापैकी कोणी खाल्लं असेल तर आम्हाला नक्की सांगा, सेक्शन मध्ये नक्की सांगा. कारण की आम्ही आता मागच्या सिंडला जात होतो ना तर तिथे आम्ही आपण करिश्मा ढाब्यावर थांबलो होतो ना, तर तिथे अगोदर आहे ना मी चना कोळी वाडा मागवला होता आणि परत शिली. म्हणजे इतकं म्हणजे गेल्यावर आहे ना म्हणजे असं आता पण ना गेलं त्यावरती ना भरपूर लसूण पण टाकलं. लसूण हे सगळं बनवू आपण. बनवते मी असं म्हणूनच जास्त मी हे बघा जास्त भिजवले होते आणि बॉईल पण केलेले. म्हणजे एकदम मस्त मन भरून आवडले, खूप आवडले म्हणूनच मी बनवते जास्त. तर चने छान आहे ना बॉईल झालेले आहे बघा. आणि याचं आहे ना पाणी निघून जाणार त्यासाठी ना मी या मोठ्या चाळणीमध्ये सगळे टाकलेले आहे. आणि थोडेसे जास्त शिजवलेलं आहे मी. त्याचं कारण हे का परिबेलाला पण इझिली खाता येईल म्हणून. पूर्णपणे एका तासामध्ये ना हे पाणी निघून जाणार आणि मग पुढची प्रोसेस तसे सांगेन मी तुम्हाला. तर आता आम्ही आलो आहोत परीच्या स्कूलजवळ आणि तिला आता घ्यायला जात आहे मनोज. आणि बेलल ऑलरेडी घेतलेला आहे आणि इथे कसं थंडी चालू झालेली आहे त्यामुळे लवकर अंधार पडतो ना. तर मी जस्ट घरी आले आणि बेलाला जेवायला दिलेलं आहे आता. आणि परीला आहे ना कानाला खूप त्रास होत आहे कारण की तिच्या फ्रेंडने ना कानाजवळ इतका जोरात ओरडला ना तर त्यामुळे ना तिला खूप त्रास झाला. आणि ती म्हणते कान खूप दुखतोय माझा आणि ती कधीपासून रडते. तर त्यामुळे तिला थोडा वेळ यांना जवळ घेऊन बसले होते आणि ती म्हणते खूपच दुखते म्हणून खूप रडते ती. आणि तिला असं रडताना मी जास्त कधीच बघितलेलं नाही आहे त्यामुळे ना आता ती रडते ना त्यामुळे खरंच मला ना एकदम वाईट वाटतंय. आणि मग मी समजू शकते तिला किती त्रास होत असेल ना कानाचा. आणि ते मनोज बेलाला भरवत आहे. तर आपण जेव्हा पण चना कोळीवाडा बनवतो ना तर त्यासोबत शेजवान चटणी असतेच. तर मी आता एकदम थोड्या प्रमाणातच आहे ना शेजवान चटणी बनवणार आहे. एकदम सोपी पद्धत आहे झटपट बनवणार कारण की जेव्हा कोळीवाडा बनवतो ना त्यामध्ये त्या पेस्टमध्ये पण थोडी शेजवान चटणी मी यूज करेन जेणेकरून अजून छान टेस्ट येईल. तर इथे मी ऑलरेडी गरम पाण्यामध्ये बघा हे लाल मिरची आहे ना त्या भिजत ठेवलेल्या आहे आणि आलं लसूण मला एकदम बारीक चिरून घ्यायचं आहे. ते मी चिरून घेते आणि नंतर बोलते तुमच्यासोबत. तर मी मोठ्या ज्या लसणाच्या पाकळ्या असतात ना त्या 7-8 घेतलेल्या आहे आणि एकदम बारीक चिरून घेते. तर मी
आणि त्याच्यापेक्षा थोडासा कमी मी आलं घेणार आहे। ते इथे लाल मिरच्या मी गरम पाण्यात भिजत ठेवल्या होत्या, तर त्या मिरच्या आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन छान पेस्ट करून घेणार आहे। आणि याचे ना ऑलरेडी सीड्स काढून घेतले होते मी, हे बघा आता याची स्मूथ पेस्ट करून घेईन मी। तर एकदम स्मूथ पेस्ट करून झालेली आहे हे बघा। आता आपण शेजवान चटणी बनवून घेऊ। तर या भांड्यामध्ये मी तेल टाकलेलं आहे बघा, खूप जास्त तेलाचा वापर नाही करणार आहे मी। तर तेल गरम झालेलं आहे, यामध्ये आता मी जो लसूण कट करून घेतला होता तो टाकणार आणि आलं पण त्याच्यामध्येच टाकणार लगेच, आणि लाईट ब्राऊन करून घ्यायचं आपल्याला। तर स्लो गॅसवर लसूण आलं छान परतून घेतलेलं आहे, यामध्ये आता आपल्याला ही पेस्ट टाकायची आहे। 3-4 मिनटं छान परतून घेतलेलं आहे मी, आणि यामध्ये मीठ पण टाकलेलं आहे। यामध्ये आता थोडी साखर आणि सोया सॉस टाकायचं आहे, आणि 1 मिनटं छान परतून घेतलं आणि घरगुती शेजवान सॉस तयार आहे। तर शेजवान चटणी तर मी तुम्हाला दाखवलेली आहे, आता आपण चना कोळीवाडा बनवणार आहोत। पण चना कोळीवाडा बनवताना काय काय लोक आहे अंड्याचा वापर करतात ते सगळं मिक्सचर करण्यासाठी, तर मग मला अंड्याचा यूज करायचा नाही। त्याचं कारण हे का मनोज खात नाही, ते वेज आहे तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे। तर मग मी यामध्ये थोडंसं तेल टाकून सगळे मसाले मिक्स करून मग तुम्हाला मी दाखवते, ते पण खूप टेस्टी होतं। चला तर या मोठ्या भांड्यामध्ये मी तेल टाकलेलं आहे, आणि यामध्ये आता आपल्याला लाल मिरची पावडर टाकायची आहे, आणि ही जास्त तिखट नाही आहे मिरची, आणि त्यासोबतच लसूण आल्याची पेस्ट, आणि 1 चमचा आपल्याला ही शेजवान चटणी टाकायची आहे। बघा एवढी अशी टाकलेली आहे मी। थोडासा सोया सॉस टाकायचा, तुम्ही चिली सॉस पण यूज करू शकता पण खूप स्पायसी होईल कारण की मला सॉरी बेला पण खाणार आहे म्हणून, त्याच्यामुळे थोडासा सोया सॉस हे बघा। आणि इथे मी 1/2 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे आणि 1/2 चमचे मैदा घेतलेला आहे तो टाकला, आणि हे छान मिक्स करून घे। आणि मीठ पण टाकायचं आपल्याला, पण हे अगोदर मिक्स करून घ्या। आणि यामध्ये थोडंसं मीठ टाकते मी, आणि जेव्हा मी छोले आहे ना बॉईल करायला ठेवले होते ना, तर तेव्हासुद्धा मी मीठ टाकलेलं आहे म्हणून मीठ अगोदर कमीच टाका। बरं हे मिक्सर झालेलं आहे, आता यामध्ये हे छोले टाकून घेऊ आपण, आणि पाणी अजिबात राहिलं नाही पाहिजे। हे मिक्स करून घेऊ आपण आणि मग दाखवते तुम्हाला। आणि हे बघा छान मिक्स करून घेतलेलं आहे आणि छान कोटिंग आलेली आहे त्याला। आता आपण एका साईडला ना तेल टाकूया, आणि आपल्याला आता अख्खे जे लसूण असतात ना ते सुद्धा अगोदर फ्राय करून घ्यायचे। आणि आज हे का बरं खावं असं वाटलं कारण की ना सर्दी झालेली आहे, आणि जेव्हा पण आपल्याला सर्दी होते ना तर मग ना अजिबात टेस्ट राहत नाही, तर मग असं अशा वेळेस ना काहीतरी ना चटपटं खावंसं वाटतं, तर म्हटलं चला आज हेच बनवते। आता हे अख्खे लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहे मी, आणि हे सालेसकट घ्यायचे, तर असं हलकंसं मी त्याला हे करते जेणेकरून टेस्ट आहे ना तेलात उतरेल। तर आपल्याला हलकेसे गोल्डन ब्राऊन करून घ्यायचे, छान होते मला तरी वाटतं असं, आणि हे कोटिंग आलं ना त्यामुळे छान क्रिस्पी होतील ना अजून, आणि त्यामध्ये आपण अजून घरात शेजवान सॉस पण बनवलेला आहे। आणि आपण आपल्या इथे कसे आपण बॉटल वगैरे असते तर आपण इझिली घेऊन येऊ शकतो, पण इथे ना असं खूप पॅक असते, खूप दिवसाचे असते, तर कधी कधी ना आपण आणतो तर मग ते कधी कधी टेस्ट पण खराब लागते। तर मग कधी कधी मग मला असं बनवायचं झालं तर मग अशी शेजवान चटणी वगैरे अशी बनवते मग। लसूण मस्त ब्राऊन झालेले आहे, आणि आत्ता मी का परत तळते कारण की तो लसणाचा जो टेस्ट आहे ना तो तेलामध्ये उतरेल, आणि जेव्हा आपण आहे ना हे छोले आपण फ्राय करू ना तर अजून छान लागते। चला मग आता आपण छोले फ्राय करूया, असं एक एक आपल्याला फ्राय करायचं आहे जेणेकरून त्याची कोटिंग राहिली पाहिजे। आणि यामध्ये मी कोणत्याही कलरचा वापर केलेला नाही म्हणून ते तुम्हाला जास्त रेड दिसत नसेल, कोटिंग छान आलेली त्याचं छान दिसत मस्त दिसत हो ना, ते एकदम क्रिस्पी असे फ्राय करून घेतलेलं आहे।
फायनली चना कोळी वडा आणि शेजवान चटणी बनून झालेली आहे। हे बघा आणि हे चणे एकदम असे क्रिस्पी झाले, त्याचं कोटिंग तुम्ही बघू शकता, क्रिस्पी झालेले आहे। आणि शेजवान चटणीला पण मस्त कलर आलेला आहे आणि वरती मस्त असा लसूण फ्राय। आणि मी टेस्ट करते आता, मला आता कंट्रोल होत नाही आहे। क्रिस्पी झाले, शेजवान चटणी एकदम मस्त स्पायसी झाली आहे आणि एकदम ढाबा स्टाईल झालेले आहेत। एकदम मस्त, मनाला सांगते ट्राय करा। बेला कसं झालं? छान आहे। आवडतं तुला? काय त्याचे म्हणजे छोले आहे ना? नाही। मग मसाला? चला तुम्ही ट्राय करता ना। हो करा। जास्त कधीपासून मी वाट बघत होतो, मला थोडा वेळ लागतो याला। बेलाने आज माझी चेहरी पण टाकली, लसूण वगैरे पेटते, मस्त झाले होते। तुला देऊ? ओके, अभी पटकन ना बाईट घेतो। क्रिस्पी झाले, एकदम मस्त क्रिस्पी। लसूण पण मस्त, चटणी छान झाली ना घरगुती। ऍक्च्युली ना इथं छान झाले, पण ना शेजवान चटणी खूप छान झाली, इतकी मस्त झाली ना, म्हणजे मला वाटलं होतं की घरी इतकी छान होईल, पण शेजवान चटणी छान झाल्यामुळे ना त्याचा टेस्ट अजून छान येतोय। हो ना, खूप मस्त झाली खरंच। परी बेलाला पण आवडला, मला बेला आवडला तुला, आणि परी झोपली ना जेवण करून, तर परीला पॅरासिटामॉल दिलं। हा आणि ती थोडी बरी आहे, बरी आहे, झोपली ती। हो बघूया, तर खरंच खूप छान झाले, गुड वर्क, आणि तुम्ही सगळ्यांनी पण या खायला। थँक्यू। तर आमचा चणा कोळीवाडा खाऊन झालेला आहे आणि खरंच खूप मस्त झाला होता, आणि थोडा जास्तीचा बनवला कारण की आम्हाला तेच खायचं होतं, आणि खरंच ना एकदम टेस्ट आली तोंडाला, है ना। नाहीतर ना इतक्या दिवस आहे ना अजिबात टेस्ट येत नव्हती जेवणाची, म्हणजे येत होती पण जसं आपण नॉर्मल असताना जशी टेस्ट असायची ना तशी टेस्ट येत नव्हती। आणि इथे आहे बेला, है ना बेला, तिचं पण साईड बाय साईड खाणं चाललंय ना, आणि थोडा वेळ तिला कार्टून बघायला दिलेला आहे 10-15 मिनिटं, कारण की ना परी झोपलेली आहे हॉलमध्ये, आणि जर टी व्ही लावला तर परी उठून जाईल, त्यामुळे है ना आता बंद करायचं। ओके, तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, चणा कोळीवाडा तुम्हाला कसा वाटला, शेजवान चटणी कशी वाटली, तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा। तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। भेटूया आपण लवकरच नवीन व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या। बाय।